तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सद्यस्थितीत कोविडची रुग्णसंख्या कमी जरी होत असली तरी पण भविष्यात ती वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे। जर आपण आता पाहिलं की सगळीकडे चर्चा चालू आहे तिसरी लाट येणार, तर आपण जर याच पद्धतीने खबरदारी घेत प्रत्येकाने जर जबाबदारीने वागलं तर आपण निश्चितच या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करू शकतो, तिसरी लाट येण्यापासून आपण वाचू शकतो। पण यामध्ये जी आपली त्रिसूत्री आहेत, जसे मास्कचा वापर नियमित करणे, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन आणि हात वारंवार स्वच्छ साबणाने स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे, या गोष्टी जर केल्या तर आपण निश्चितच तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करू शकतो। पण जर दुर्दैवाने तिसरी लाट आलीच, जर व्हायरसमध्ये विषाणूमध्ये काही बदल झाला, तर त्या दृष्टीनेही प्रशासन महानगरपालिका सज्ज आहे। यासाठी आपले रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय यांच्या मदतीने आपण बेड संख्या वाढवलेली आहे, त्यामध्ये ऑक्सिजनच्या बेडचं प्रमाणही वाढवत आहोत। तसेच आवश्यक असणारे औषधे वगैरे यांचाही पण साठा आपण आवश्यकतेनुसार त्यानुसार केलेला आहे, त्यामुळे जरी भविष्यात तिसरी लाट आली तर आपण तयार आहोत। याचबरोबर सद्यस्थितीत आपण असं सोशल मीडियामध्ये किंवा वेगवेगळ्या याच्यातून चर्चा वगैरे ऐकतोय की तिसरी लाट जी येणार आहे ती लहान मुलांना जास्त घातक असणार आहे, मुलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असणार आहे वगैरे। पण असं कुठलंही हे नाही आहे, सद्यस्थितीत जो विषाणू आहे तो लहान मुलांमध्ये त्यांची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे ते जास्त असल्यामुळे चांगली असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव हा लहान मुलांमध्ये कमी प्रमाणात जाणवतो, आणि जरी मुलांमध्ये इन्फेक्शन झालं तरी मुलं सिरियस होण्याचं प्रमाण कमी असतं किंवा मुलांमध्ये सिरियस आजार होण्याचं प्रमाण कमी असतं। त्यामुळे पालकांनी या बाबतीत घाबरून न जाता फक्त आपल्या मुलांसाठी काळजी घेणं आवश्यक आहे। अननेसेसरी मुलांना बाहेर गर्दीमध्ये घेऊन जाणे टाळावेत। त्याचबरोबर जर स्वतः आजारी असेल तर लवकरात लवकर तपासणी करून घेऊन आपल्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही घरात याची काळजी घ्यावी। त्याचबरोबर प्रिव्हेंशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे सामाजिक समारंभ वगैरे आहेत किंवा धार्मिक विधी वगैरे आहेत किंवा लग्न समारंभ अशा ज्या गोष्टी ज्या ठिकाणी गर्दी जमते जास्त जमाव एकत्रित होतो त्यासाठी जे शासनाने घालून दिलेले निर्बंध आहेत, उपस्थितांची संख्या आहे, त्याबाबत निर्बंध जर प्रत्येकाने पाळले आणि प्रत्येकाने जर जबाबदारीने आपण याला वागलो तर निश्चितच आपण तिसरी लाट येण्यापासून थोपवू शकतो। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।